आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येडक्याळे ते 15 जुलै रोजी पहिले शाहू विचारवेद साहित्य संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत मान्यवरांची उपस्थिती. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील शिंघाडे चॅरिटेबल ट्रस्ट व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी दिनांक 15 जुलै रोजी BS पदवी महाविद्यालयाच्या सभागृहात पहिल्या शाहू विचारवेद साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक DN दाभाडे आणि ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम शिंघाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. शिंगाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एका साहित्य संमेलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या नियोजन समितीवरती प्राध्यापक दाभाडे, प्राध्यापक अजित सगरे, उदय पांडे, सुखसारे, सागर केसरकर या संयोजन समितीवरती अजित सगरे, प्राध्यापक दाभाडे, उदय पांगेरे, केसर सागर केशकर, त्यानंतर नेताजी मोरे, त्यानंतर जी एक संयोजन समिती बनवलेली आहे आणि त्या संयोजन समितीनं या कार्यक्रमाचं सर्व संयोजन केलेलं आहे. आयोजक विक्रम शिंगाडे आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं एक वैचारिक मंथनासारखा कार्यक्रम घ्यावा असं आम्ही बोललो आणि त्यांनी ते स्वीकारलं. वाढदिवसाच्या याला फळं वाटण्यासारखे प्रकार किंवा रुग्णांना फी हे करण्यासारखे किंवा विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यासारखे प्रकार तिने आतापर्यंत करत आले, परंतु यावेळेला एक आगळं वेगळं काहीतरी करावं. खरं म्हणजे खर्चिक असतानासुद्धा ही सर्व जबाबदारी या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यास विक्रम शिंगाडे हे तयार झाले आणि मग याला साहित्यिक कोण, तर साहित्यिकांचा शोध घेण्यामध्ये आम्ही प्रयत्न केला. सांगलीला गेल्यानंतर वैजनाथ महाजनांशी भेटलो आणि त्यांना विनंती केली की आम्ही प्राथमिक अवस्थेमध्ये मराठी साहित्य संमेलन करत आहोत आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आमच्याकडे तेवढा फंड नाही, मानधन द्यावं लागतं खूप मोठं साहित्यिकांना, परंतु इथं मात्र अल्पशा मानधनामध्ये तुमचा पहिला आहे तर त्याला अगदी साजरं करूया असं महाजन सरांनी शब्द दिला. त्यात हा कार्यक्रम रविवार दिनांक 15 जुलै 2018 सकाळी 8:30 ते 2 पर्यंत सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होणार. आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडी निघून शिवाजीपेठ म्हणजे बाजारपेठ इथनं ती जुन्या बस स्टँडकडे जाणार आणि तिथून आंबेडकर पुतळ्याकडे येणार. आंबेडकर पुतळ्याला हार घालून नंतर BS संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये जी सभागृह रत्नपाना कुंभार सभागृह आहे त्या सभागृहामध्ये 11:00 वाजता अध्यक्षीय भाषण होणार. त्यानंतर अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर परिसंवादाला सुरुवात होणार. परिसंवादाचे अध्यक्ष श्रीराम पचिंद्रे आहेत, सहभागी वक्ते तिघजण आहेत आणि त्या तिघांना 3 विषय वाटून दिलेले आहेत. एकाने आर्थिक विषयावर बोलावं, एकाने सामाजिक विचार बोलावं, एकाने राजकीय विचारावर बोलावं आणि सर्व तऱ्हेचे शाहू फुले आंबेडकर हा पुरोगामी जो वाद होता त्या पुरोगामित्वाला पुढे नेण्यासाठी त्यांचं जे योगदान होतं त्या योगदानाला सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असा संकल्प घेऊन याचं आयोजन करण्यात आलं.